आणि बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह पोरगा पण झाला तसाच निघाला पोरगा पण तसाच निघाला आता गीते साहेब भाषणामध्ये सांगत होते की या शिवपुत्राच्या वेळेला मला आदित्य साहेबांनी पक्ष बांधला हे केलं ते केलं असा मोठेपणा सांगत होतो मी आता तो त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलतोय अरे कमीत कमी आपल्या तोंडाला कुलूप तरी लावा आपल्या तोंडाला कुलूप लावा आणि म्हणून जर तुम्हाला शिवसेनेला आव्हान द्यायचं असेल तर आता खर मर्दाची औलाद असाल तुम्ही जर स्वाभिमानी असाल तुम्ही जर खरोखर निष्ठावंत असाल तर द्या उद्याच्या उद्या आपल्या आमदारकीचा राजीनामा आणि उतरा मैदानामध्ये होऊन जाऊ दे दोन दोन करायचे का नाही करायचे आणि तेवढंच फक्त आबा आदित्य साहेबांना सांगा की आम्हाला दोन दोन हात करायला लवकर मोकळं सोडा काय काळजी करू नका किशोर देसाई तुमच्याबरोबर गावगाव फिरलोय सूर्यकंदळी तुमच्या डोळ्याचं पाणी मी बघितलंय पण तुम्हाला मी सांगितलं होतं की हा तुझा घात करून इकडे येऊ सांगितलं होतं माझ्या गावाला विकून आम्ही आमच्या आयुष्यात तुम्ही लावायला विकेल रोज आपण हा माझ्याबद्दल लावा लावी माझ्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये मी कुठल्याही नेत्याकडे कोणाचीही तक्रार केली नाही पण याला ह्याची तक्रार त्याची तक्रार त्याची तक्रार त्याची तक्रार बरं सगळं मलाच हवंय माझं ते माझं नाही तुझं ते तुझं आता बसलाय रडत तर रडतोय का माहितीये काय एकनाथ शिंदेच्या बाजूने जास्ती जास्त बोलायचं म्हणजे की त्या तो कोण भगतसिंग सकेहारी कोण कोशेहारी तोशेहारी आणि म्हणून भगतसिंग काय कोण कोशेहारी कोशेहारी हा आणि म्हणून त्यांनी 12 जागा आमच्या अडवून ठेवलेल्या आहे हा बोका टपलाय त्यातली एखादी जागा मिळते काय बघायला यांनी 4 वेळा आमदारकी दिली 2 वेळा विधान परिषद दिली आता तिकडे ह्यांना शिव्या द्यायच्या म्हणजे तिकडे एखादी मिळेल अरे लढा ते मर्दासारखे लढा रे